आपली एक चूक आपली नोकरी किंवा आपले प्रियजन आपल्यापासून दुरावण्यासाठी कारणीभूत ठरू शकते परंतु हे टाळल्यासुद्धा जाऊ शकते आणि त्यासाठीच प्रस्तुत व्हिडिओचे प्रायोजन ॲट प्रेझेंट युआर ट्यूट विथ अ मोटिवेशनल यूट्यूब चॅनल टू बी अ विन डोंट लिव द पेज विदाऊट सबस्क्रायबिंग दी चॅनल आज नाती तुटण्याचं व मित्र गमावण्याचं प्रमुख कारण आहे गैरसमज व वाद गैरसमज नसला तर वादही कमी होतील सर्वप्रथम गैरसमज कसे टाळता येतील यासाठी प्रयत्न करा कोणतंही मत बनविण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घ्या एखाद्या वेळेस आपला फोन कॉल जर आपल्या प्रिय असणाऱ्या व्यक्तीने रिसीव केला नाही तर लगेच आपल्या मनामध्ये गैरसमजाला उदाहरण येते परंतु पुढील शक्यतांचा आपण विचार करत नाही शक्यता क्रमांक एक कदाचित ती व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी असेल शक्यता नंबर दोन मोबाईल फोनपासून अंतरावर असेल बेल ऐकू आली नसेल शक्यता क्रमांक तीन एखाद्या कामात व्यस्त असेल व फ्री झाल्यावर कॉल करणारच असेल शक्यता क्रमांक चार गाडी चालवत असेल आणि त्यामुळे तुमचा फोन रिसीव केला नसेल शक्यता क्रमांक पाच मोबाईल स्वतःहून स्विच ऑफ केला नसून त्यामध्ये चार्जिंग नसेल या शक्यतांचा आपण विचार करत नाही आणि आपण ज्या अपेक्षा अर्थातच अवाजवी अपेक्षा ठेवलेल्या आहेत त्याच्या विरुद्ध घडलेलं आपल्या पसनी पडत नाही आणि सुरुवात होते वाद करण्याला पण लक्षात असू द्या वाद घालणं म्हणजे एक हरलेली लढाई लढण्यासारखं आहे का कारण वाद घालून आपण जरी जिंकलो तरी त्यामध्ये आपली हारच आहे वाद करून जेव्हा आपण जिंकतो तेव्हा दुसऱ्याचं मन दुखावले जाते आणि पर्यायाने आपल्यापासून ती व्यक्ती दुरावल्या जाते वादविवाद ही लढाई आहे अहंकाराची ज्यामध्ये काय चुकीचं आहे यापेक्षा कोण चुकीचं आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो वाद घातल्याने जर आपले ग्राहक तुटत असतील सुखी संसार उद्ध्वस्त होत असेल आणि जीवलग मित्रापासून जर ताटा तूट होत असेल तर वाद घालणे निरर्थक का आहे कारण वादविवाद टाळला जाऊ शकतो आणि ही गोष्ट सर्व संपल्यावर कळण्यापेक्षा आधीच वाद थांबवणं शहानपणाचं आहे मी का माघार घेऊ मी का नमते घेऊ हा अहंकार मन आणि नातं तोडायला सध्या नंबर वनवर रँकिंग करत आहे माघार घेतल्याने जर नातं तुटायचं टळणार असेल तर माघार घ्याच गैरसमज व वाद टाळण्यासाठी काय कराल दुसऱ्याचं मत समजून घ्या वादविवाद टाळा चर्चा करा समोरच्याला स्पष्टीकरणाची संधी द्या माघार घेण्यात कमीपणा मानू नका आपल्या सहकार्यापासून काहीही लपवून ठेवू नका आणि प्रत्येक वेळी समोरच्याच व्यक्तीचा दोष नसतो हे पण विसरू नका व्हिडिओ छोटा आहे परंतु सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका